भोसरी विधानसभेचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी गुजराती भाषेत फ्लेक्स लावले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुण्यातील भाजपच्या आमदारांनी गुजराती भाषेत फ्लेक्स लावल्याने विरोधकांकडून त्यांना डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे मेट्रो प्रकल्प संदर्भातील या फ्लेक्सवर लांडगेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. पंतप्रधान गुजरातचे असल्याने लांडगे यांनी गुजराती भाषेवरच प्रेम दाखवल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यामुळे हे फ्लेक्स नेमके कुठे लावले त्याची विचारणा लांडगे समर्थकांकडे केली असता केवळ गुजरातीच नव्हे तर देशातील 12 भाषांमध्ये असे फ्लेक्स लावल्याचे तसेच यासाठीचा पुरावा म्हणून एक व्हिडिओही देण्यात आलाय. मात्र भाषेवरून वाद पेटण्याची चिन्ह निर्माण होतात हे सर्व फ्लेक्स एका रात्री थाटवण्यात आलेत. खरं तर कालचा जो प्रकार होता स्थानिक आमदारांनी जे विविध भाषांमध्ये बॅनरबाजी केलेली आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अस्मिता, मराठी आपली मायबोली आणि इतिहास सांगतो की आटकेपार मराठी भाषा आपली गेलेली आहे. मॉरिशससारखा देश जर मराठी भाषा शिकत असेल, स्वित्झर्लंडमधनं विद्यार्थी जर का मराठी इथं शिकण्यासाठी येत असेल तर आपल्या भाषेचा गौरव, आपल्या भाषेची मायबोली, आपल्या भाषेचा मान हा आपण सर्वांनीच ठेवला पाहिजे. परंतु काल मताच्या भीती म्हणजे मताच्या मागणीबद्दल म्हणा किंवा मताच्या भीतीपोटी म्हणा आपण विविध भाषांमध्ये इथं बॅनरबाजी केली त्याचा आम्ही तीव्र शब्दात विरोध करतो.